नमस्कार 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 नमस्कार. मी आमच्या पक्षाचा प्रवक्ता आहे आणि इथे उमेदवाराची माहिती गोळा करायला आलेलो आहे. बघूयात काय माहिती मिळते ते. एक रुपये में चिंग मंगलाची सिंग. एक रुपये में चिंग मंगलाची सिंग. एक रुपये में चिंग मंगलाची सिंग. जब तक सूर्य चांद रहेगा मंगल तेरा नाम रहेगा. जिद्दी आहे ना म्या. जा चला तिकडे जा. काय एक एक बैल भरलेत. नमस्ते. मी इथे निरीक्षण करायला आलोय. निरीक्षण मग कर की बाई. अहो कडी काय लावताय. चर्चा करायची. करू की भरपूर चर्चा करू. मी घरी नवऱ्याला सांगूनच आले काय रातच्याला यायला जरा उशीरच होईल. बाई अहो मी प्रश्न विचारणार आहे. तोंडी परीक्षा घेणार आहे मी तुमची. तोंडी हा सुरुवात तरी चांगली होईल. विचार म्हणजे मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. हा मग विचारा ना. आधी प्रश्न विचारा मग काय. मी फक्त माहिती घ्यायला आलो इथे. आओ मी बी फक्त माहिती द्यायला आले इथे. बोला. अच्छा तुम्हाला नगरसेवक व्हायचं नाही का. मग काय तयारी केली तुम्ही. हो भरपूर तयारी केलेली आहे मी. तयारी शिवाय मी कुठं जातच नाही ना. बरं काय निवडणूक तुम्ही जिंकणार आहात असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. एकदम. कसा काय कॉन्फिडन्स आहे एवढा. हो म्हणजे काय माझ्या वॉर्डातला प्रत्येक माणूस मला चांगलंच ओळखतो. पहिल्यापासूनच माणसांचा लळाच आहे मला. बाई लळा. तसं नाही म्हणजे मी काम केलंय ना तसं वॉर्डामध्ये. तुम्हाला सांगते माझ्या घराबाहेर बर का 10-12 माणसं अशी बसलेली असतात. का माझ्यामुळे. बाई तुमच्यामुळे घराच्या बाहेर 10-12 माणसं बसलेली असतात. हे मोठं काम झालं का. हो भलत सलते अर्थ काढू नका. बाकडा टाकलेला आहे मी बाहेर स्वतःच्या खर्चानी. अच्छा असं. त्याच्यावर बसलेली असतात. बरं तुम्हाला सांगते बस स्टॉपला शेड बी केलेली आहे मी भिकाऱ्यांसाठी. एक मिनिट तुम्हाला प्रवाशांसाठी म्हणायचं आहे का. नाही भिकाऱ्यांसाठी. प्रवाशी बस स्टॉपवर उभे कुठे असतात. त्यांना बस पकडायची घाई असते. ते रस्त्यावर उभे असतात. भिकारी बिचारे उन्हातानात किती काम करतात. त्यांना आराम मिळावा म्हणून ती शेड आहे. कसं आहे आपले भाऊबंद आहेत ते त्यांची मदत करायला पाहिजे. भिकारी भाऊबंद आहेत आपले. भिकारी पैशाची भीक मागतात. आपण मताची भीक मागतो. एकूण एकच आहे की. काय नाव काय तुमचं. माझं नाव मंगल. माझे विरह सहन होत नाही हो त्यांना. बरोबर. खूप आहे ना मी इथं एकटीच ते बाहेर बिचारे. अरे बापरे. बर तुमची जात काय. जात बघा राजकारण काय बकवास आहे. बघा अशी सुंदर बाई समोर असेल तर एखादा काय टेलिफोन नंबर मागेल किंवा पत्ता मागेल. राजकारणी काय विचारतोय तर जात काय. नाही त्याच्याशिवाय मला काही ठरवता येणार नाही ना. मग तुम्ही ठरवा की सांगेन नंतर. असं कसं म्हणजे तुमची जात कळल्यानंतर मला कळेल ना की तुम्हाला ओपन कॅटेगरी मध्ये टाकायचं का राखीव कॅटेगरी मध्ये टाकायचं. तुम्ही ओपन म्हणला तर मी ओपन. म्हणजे ओपन कॅटेगरी. तुम्ही रिझर्व म्हणाला की नाही मग मी तशी तयारी करीन ना. प्रमाणपत्र आणायचं काम माझ्याकडे राहिलेलं आहे. बघा लहानपणापासून प्रमाणपत्र गोळा करायचं नादच आहे की मला. चांगलाच जनसंपर्क आहे तुमचा. म्हणजे काय सगळ्यांना मदत करायला आवडतं मला. माझं नवरा तर मला म्हणतो अग बाई कोणाला तरी कधीतरी कशासाठी तरी नाही म्हण. नाही म्हणणं स्वभावातच नाही ना माझ्या. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. असंच आहे. तुम्हाला सांगू का सर्वसामान्य माणूस सुद्धा माझ्या घरी अर्ध्या रात्री येऊ शकतोय. दरवाजा उघडाच असतोय घराचा. बाई मग नवरा काय करतो तुमचा. तो काय बी करत नाही. म्हणजे काय करत नाही. दारू पितो पत्ते घेतो. अहो तुम्ही रागवत नाही त्याला. बाया ह्याच्यासाठी रागवायचं. ह्याच्यासाठीच तर माझा जनसंपर्क वाढलाय. समाज करण्याची आवड निर्माण झाली मला. दारूमुळे. अहो असं काय करता. दारूमुळे बरं का लई पैसा वाया जातो. लई म्हणजे लईच. माझ्या वॉर्डातल्या समध्यांचा पैसा दारूमुळे वाया जात होता ना. समध्या बाया चिडल्या होत्या. अच्छा म्हणून तुम्ही दारू बंद करा म्हणून आंदोलन केलं. कोणी दारात तरी उभं केलं असतं का मला. सगळ्यांना दारू प्यायची सोय माझ्याच घरात करून दिली. दारू घेऊन यायची माझ्याकडनं चकना फुकट. मग समजे खुश झाले. तुम्हाला सांगू काय असतं माहितीये का की सगळे उपकार माणूस विसरतो. बघा सगळे. पण दारूचे उपकार कोणी विसरत नाही. मान्य आहे मला. पण मग तुमचं घर कसं चालतं. तुमच्या कृपेने चालतंय काय. माझ्या कृपेने कसं घर चालेल. नाही म्हणजे काय 4-5 झोपडे आहेत माझ्या. त्याचं रेंट येतंय. अच्छा म्हणजे तुम्ही अतिक्रमण केलंय. बेकायदेशीर आहेत ना त्या. एकदा निवडून आले ना की कायदेशीर करून टाकू की. अरे बापरे. म्हणजे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार करणार. आपलं ब्रीद वाक्य आहे ना.
ना ते काय निवडणुकीच्या याला शिष्टाचार आणि निवडून आलं की भ्रष्टाचार. नाही नाही असं नसतं, असं नसतं, असंच असतं. असं काय करताय तुम्ही सांगा, आपण आपापसात काय बोलतो, असं बोलतो का काय र वॉर्डात किती काम केलंस तू. नाही आपण काय विचारतो, काय रे लेका यंदा किती पैसा खाल्ला तू. तसंच आहे ते. बरं ठीक आहे, तुम्ही प्रचारासाठी किती खर्च कराल साधारण? काय साहेब फार पैसे नाहीत माझ्याकडे. पण 5-6 लाख तरी कराल? 1 कोटी करीन. 1 कोटी? एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? माझी पोरं सेटल झालेली आहेत समधी. अच्छा वा, त्यांना डॉक्टर इंजिनियर वगैरे केलेला आहे. असली फालतू काम करत नाहीत ते. फालतू? मग आमच्यालाही मोठा बिझनेस आहे. अच्छा बिझनेस पण आहे? काय बिझनेस करतात? माझा मोठा मुलगा आहे की नाही त्याचे देशी दारूचे गुत्ते. दुसरा आहे की नाही मटक्याचा अड्डा आहे त्याचा. तिसरा आहे की नाही सुपारी घ्यायचा, आता सध्या तडीपारी. चौथ्याने फॅमिलीचं नाव फार बदनाम करून टाकलंय. नसत्या ना आधार लागला होतो. काय खून वगैरे करतो? हो ते चाललं असतं ना. येडं शिकायला लागला. वकील झाला तो. वकील? तो वकिली चालते का कुठं? नाही. मग वकिलीचं दुकान काढून दिलंय. दुकान? मग आणि सेकंड हँड ते टाइप रायटर आणून दिलंय. म्हटलं घरी कटकट करण्यापेक्षा ह्याच्यावर खटखट तरी कर. पण काय ना बाई, असा नगरसेवक लोकांना चालत नाही. पण लोकांना विचारतय कोण? एकदा आपण निवडून आलो की 5 वर्ष त्यांचं थोबाड बी बघायचं नाही. मग वॉर्डातली कामं कोण करणार? कसली कामं? फार बोंबाबोंब झाली की नाही की एक खड्डा बुजवायचा, 4-5 झाडं लावायची, एक सुलभ शौचालय बांधायचं झालं. आता सुलभ शौचालय बांधल्यानंतर होतं का सगळं? समारंभ असतील की नाही की मग आश्वासनाच्या पुढ्या सोडायच्या. या आठवड्यात आम्ही असं करणार आहे, पुढच्या आठवड्यात आम्ही तसं करणार आहे. अहो त्यांच्या सगळ्या गरजा जर आपण भागवल्या तर आपल्याला महत्व कसं मिळणार? असं आहे. मग आपण काय करायचं माहितीये का? काय? नवरात्री, गणेशोत्सव, दही हंडी, अख्खा गावभर लाईटिंग करायचं बघा. सगळीकडे लाईटिंग करायचं, मोठे मोठे स्पीकर आणायचे, ढेंचिक 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 गाणी लावायची मस्त पैकी, असं फ्लेक्स बीच लावायचे, आपले अच्छे 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 असे फोटो पाहिजे सगळीकडं. आणि सेलिब्रिटी लोकांना बोलवायचं, ते येतात. हे समजा बघितलं का नाही की मग लोक आपल्या गरजा विसरतात. म्हणजे आपल्याकडे पाणी आहे का नाही, ईज आहे का नाही कोण लक्षात नाही ठेवत. आपण त्या गरजा भागवणं आपलं काम आहे. तुम्ही नक्की राजकारणात आहे ना? हो. म्हणजे समजा गरजा आपण भागवल्या, 5 वर्षानंतर पुन्हा इलेक्शन आलं तर काय आश्वासन देणार आपण लोकांना? 5 वर्षात एक खड्डा बुजवायचा एवढं काम? फारच मुरलेल्या दिसताय तुम्ही. म्हणजे राजकारण जगले मी? कुणाचा कधी कसा फायदा करून घ्यायचं मला चांगलं कळतंय की. अरे बापरे, भरतीच तयारी केलेली दिसते इलेक्शनची. तयारी म्हणजे समधी तयारी झालेली आहे. खोट्या मतपत्रिका छापण्यापासून ते मतपेटी उचलण्यापर्यंत समधी तयारी झालेली आहे. मतपेटी उचलणारा तुम्ही? अगदीच वेळ पडली ना तर विरोधी पक्षाचा जो उमेदवार उभा असेल की नाही त्याला उडवून टाकायचं दिग्याने. नाही खरं तर ही सगळी कीर्ती कीर्ती ऐकूनच मी तुमच्याकडे आलो होतो. काय आहे, मी काही तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घ्यायला आलेलो नाही आहे, मला तुमचा सपोर्ट हवाय. काय ना, या वॉर्डमधून माझी बायको उभी राहतीये, तिला तुम्ही सपोर्ट करावं अशी माझी इच्छा आहे. मग हा अंद्रय आला. त्याबद्दल मी 5 कोटी देतो ना तुम्हाला. 5 कोटी? हा. मी निवडून आले तर 10 कोटी खाईन ना. 5 कोटीचं नुकसान करणार काय तुम्ही माझ्या? दिग्या 6 कोटी. मग 7 कोटी खुशाल. हे मी आऊट, माझं घरचं शस्त्र आहे. आठ कोटी माझं तेवढंच बजेट आहे. शिवाय तुमचे प्रचाराचे 1 कोटी वाचतील ना. ही आकडेवारी मला आवडती. बसा रे समजा. बसा बसा बसा. सपोर्ट करीन. सपोर्ट करणार नक्की. एक मिनिट. हॅलो, हा मंगल, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली बरं का? आपण जिंकणार नक्की. हो हो, काँग्रेस काँग्रेस जिंकणार. मी माघार घेतली म्हणे इथं कुणाला उभं राहायचंय निवडणुकीला? नसतं झांगाट कोण माग लावून घेईल आपल्याला? आपलं पैशाशी काम आहे. हॅलो तारे पाटील, ते जे खुळे पाटील आलते ना माझ्या सपोर्ट साठी 8 कोटी देणार आहे. तुम्ही किती देणार आहे बोला?